नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्लासवाला लाडके यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रथम घटक चाचणी वर्ग 10 विषय इतिहास व समाजशास्त्र. इतिहास व समाजशास्त्र या विषयाची इयत्ता 10वीची प्रथम घटक चाचणी. आपल्याला असाच पेपर येणाऱ्या परीक्षेमध्ये पाहायला मिळेल, कारण हा पेपर 2022 झालेला आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. प्रथम घटक चाचणी वर्ग 10 विषय इतिहास राज्यशास्त्र, वेळा इथे 1 तास आणि गुण आहेत आपले 20 गुण. यामध्ये प्रश्न क्रमांक 1, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, जे की आपल्या 6 गुणांसाठी इथे देण्यात आलेले. यामधील 1, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. ऑप्शन कार्ल मार्क्स, मायकल फिलो, लुईस बेअर आणि वॉल्टेर. तर याचं उत्तर काय? वॉल्टेर. नेक्स्ट, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला. जेम्स मिल, फ्रेडरिक मॅक्स म्युलर, माउंट स्टुअर्ट, जॉन मार्शल. आणि उत्तर आहे जेम्स मिल. तिसरा, भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब इथे आहे. अ दिल्ली, ब कोलकाता, क मुंबई आणि ड चेन्नई. तर उत्तर मुंबई. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे? तर मुंबई इथे. नंतर नेक्स्ट, 4, भारतीय पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले. तर इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? जेम्स ऑगस्ट हिकिंग, ब बाळशास्त्री जांभेकर, क सर जॉन मार्शल आणि ड एलन ह्यूम. तर उत्तर एलन ह्यूम यांनी काय केलं? तर इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केले. 5, लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब होय. अ प्रौढ मत अधिकार, ब सत्तेचे विकेंद्रीकरण, क राखीव जागा. आणि याचं उत्तर आहे ब सत्तेचे विकेंद्रीकरण. त्यानंतर, महाराष्ट्रात स्थानिक संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब टक्के जागा राखीव देण्यात आले आहे. यामध्ये 25%, 30%, 33% आणि 50%. तर उत्तर आहे 25% जागा काय झाली? तर राखीव देण्यात आलेले आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे व व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2, पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा, जे की आपल्या किती 4 गुणांसाठी ते संकल्पनाचित्र विचारण्यात आलेलं आहे. यामध्ये काय संकल्पना मांडायचे आहेत? भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार, तर ब्रिटिश इतिहासकारांचे वक्तव्याला इथं काय नाव लिहायचे आणि एक नाव आहे एका मार्गासाठी. तर 1, 2, 3 आणि 4 असं आपल्याला 4 गुण. त्यानंतर नेक्स्ट होऊया प्रश्न क्रमांक 3, विधाने सकारण स्पष्ट करा, हे 6 गुणांसाठी विचारण्यात आलेले. यामध्ये 3 विधाने विचारलेली आणि 1 गुण 1 प्रश्न 2 मार्कांसाठी. यामध्ये 1, वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. 2, सर्व प्रसारमाध्यम दूरदर्शन हे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे. काय? सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन हे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे, तर याचं कारण सांगायचं आहे. आणि 3, भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते, याचं कारण सांगायचं आहे. त्याच्या आपल्या इथे कारणे विचारण्यात आलेले आहे. वर्तमानपत्रांचा इतिहास विषयाची गरज पडते, सर्व प्रसारमाध्यमातून दूरदर्शन हे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे आणि भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. नंतर नेक्स्ट बघूया प्रश्न क्रमांक चार, पुढील संकल्पना स्पष्ट करा, कोणत्याही 2 संकल्पना आपल्या इथे सांगायच्या आहेत. किती? 2 आणि 1 किती? 4 मार्कांसाठी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे.